मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज लेक्चर आहेत, आज आहे मंडे आणि आपण चाललोय लेक्चरला. आज 10 ते 5 लेक्चर आहेत, सो पटकन जाऊया. चांगलं ऊन आले मस्तपैकी, बट या उन्हाने भारी वाटतं, बट थोडं टॅन पण पडतं आहे उन्हाने, त्यामुळे जरा जास्त ह्या उन्हामध्ये निघत नाही. आणि बघा ना, चमकते डोळ्याला, असं टोचतं इकडचं ऊन. चाललोय आता, लेट झालंय, 10 वाजलेत करेक्ट, मला अजून जायला 2 मिनटं लागतील. लेक्चर झालेलं आहे आणि आता बसलोय. थोडं केस स्टडी दिली, नेक्स्टवाली एक केस स्टडी सबमिट केली, आता दुसरीवाली केस स्टडी आहे. म्हणजे नोव्हेंबर मंथमध्ये मला 2 प्रोजेक्ट द्यायचे आहेत, एक हे पोस्टर आहे, पोस्टर क्रिएट करायचं आहे, आणि एक आहे केस स्टडी, अजून एक आहे नेक्स्ट सब्जेक्टची. तर ते केस स्टडीचे डिटेल्स सर्च करत होतो, आर्टिकल्स कुठं भेटतील. बघा, मी ही वाली केस स्टडी घेतलेली आहे, फर्स्टवाली. तर आता त्याचे चालू आहे रिसर्च, आर्टिकल्स कलेक्ट करावे लागतील, त्यानंतर मग सगळे आर्टिकल्स रीड करावे लागतील. आता मला जवळजवळ 20 ते 25 आर्टिकल वाचावे लागतील, तर मग आजपासूनच मी चालू करणार आहे तयारी त्याची, कारण की जातील, खूप दिवस जातील. आत्ता जी आम्ही असाइनमेंट दिली, एवढी घाईघाईमध्ये दिली ना, एकच आठवडा होता आमच्याकडे, एकच म्हणजे आम्हाला असाइनमेंट माहीत होती पहिल्यापासून, बट ते नंतर असाइनमेंट चेंज केली, पहिली वेगळी होती, नंतर वेगळी होती, आणि जी पहिलीवाली होती ती मी पूर्ण केली होती, आणि नंतरवाली 1 वीक नंतर टाकली, आणि काय करायचं ते माहितीच नव्हतं. सो थोडं घाई झाली ती असाइनमेंट करताना, आणि आता जी असाइनमेंट आहे ती एकदम भारी करणार आहे मी, त्याच ट्राय करतोय की एकदम बेस्ट असाइनमेंट असेल अख्ख्या क्लासमध्ये माझी. तर आत्तापासूनच, आजपासूनच मी, आज तारीख आहे 31 तारीख, तो ऑक्टोबरची, आजपासूनच मी चालू करणार आहे असाइनमेंट करायला. त्यासाठी सगळी रिसर्च चालू आहे, आर्टिकल कट करत चालू आहे, आणि बसलो आहे लायब्ररीमध्ये. बघा, आपल्याला हा व्ह्यू आहे पुढं, आणि आता करतो थोडी रिसर्च, त्यानंतर मग घरी जातो. आत्ताच लेक्चर झालं आहे, 10 ते 11 लेक्चर होतं, 11 ते 12 लेक्चर झालं, आणि आता चाललो आहे घरी. घरी जाऊन थोडं स्वयंपाक करू, म्हणजे घरी जाऊन स्वयंपाक करतो आणि जेवण घेतो, कारण की परत यायचं आहे 3 वाजता. आत्ता वाजलेत 1, जवळ 1 तास बसलो होतो लायब्ररीमध्ये, आणि आता इथं झाले 9 डिग्री, काल रात्री 4 डिग्री होतं. आता भरपूर थंडी पडायला चालू झाली आहे, बट जेव्हा इंडियामध्ये जाईल तेव्हा वाट लागणार आहे, कारण की थंडीमध्ये राहायची सवय लागली, आणि इंडियामध्ये आपलं तर गरम होतं, तर तिथं जरा सहन नाही होणार. तेवढी जागा आहे ना पुढं, हे बघा इथं कोणत्या ट्रक आणून लावला आहे, आज इथे सगळे मशिनरीज उभे करतात आणून. परवा दिवशी तो फोकला नव्हतो, बघ आणून आहे घरी, भूक लागली भरपूर. काल जी मिसळ केली होती ते पाव आणले होते उरलेले, आणि फरसाण पण आणले, हे ठेवावं लागलं होतं, एवढंच आणले. आता हे फरसाण साधं नाही तर बरं होईल, कारण की मग पूर्ण लूज पडून जाईल. आणि हा कप बघा, जॉब फेअर होता तिथनं हा कॉफी कप भेटला होता, तो पण घेऊन आलेलो आहे. आणि हे उरलेले लिंबू, लसूण, पाव हे किचनमध्ये जाऊन ठेवू. पाव खात येतील कशासोबत तरी, काहीतरी भाजी वगैरे केल्यावर, बट मी भाजीच करत नाही आता, पातळ भाजी, कारण की काय करू तेच कळत नाही, सगळे बट करूच वाटत नाही. काय आता मी परत एकदा राईस लावणार आहे, जाऊन ते आज पण राईसच खातो, राईस लगेच होऊन जातो ना, त्यामुळे राईस करायला बरं वाटतं. आज संध्याकाळी करतो भाजी, आता राईस करतो. राईस आणि डाळ घेतलेले वॉश करून, आज मी डाळ खिचडीच करतो पण नाही तर, म्हणजे हे पौष्टिक पण असतं आणि शॉर्टकटमध्ये पण होऊन जातं, त्यामुळं डाळ खिचडीच खाऊ आज सुद्धा. मीठ टाकू थोडं त्यामध्ये, किती खराब केलं बघा किचन, कोणी केलं तर काय मिळेल स्वयंपाक. आता तापलेलं ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ, ऊन बघा अचानक केवढं ऊन आलं. आपल्याला काय करावं लागणार आहे, जिरं
चाकले का दे जीरो टाको थोड़ा जीरो सुद्धा आपलं त्याच्यामध्ये झाले आता हळद बॉक्स घेऊ मसाल्याचा बॉक्स हळद थोडीशी लाल मिरची टाको टेस्टसाठी आणि बस काम ओके आता आपल्याला राईस टाकायचा त्याच्यामध्ये ओके म्हणजे झालेलं आहे आता आपल्याला झाकण लावून बंद करायचं आहे त्यानंतर आपला तीन शिट्ट्या घेतल्यावर दाल खिचडी आपली होऊन जाईल असं काय सगळं टाकलेलं आहे त्यामध्ये झाकण कुठं गेलं झाकण इकडे डन मित्रांनो आता जाऊन आपण थोडं बसूया एक 10 मिनटं लागतात 3 शिट्टे व्हायला 10 मिनटांनी गॅस बंद करून एन्जॉय करू आपल्या दाल खिचडी हे ठेवून देतो आतमध्ये याची काही गरज नाही आहे कुणी काय बनवलं आहे काय माहिती राहू इथे किती सांडवलं आहे हे भांडी पण ठेवत नाहीत आतमध्ये आपण धुवून टाकू डन 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 मित्रांनो जाऊन रूममध्ये बसतो आता एक 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून खाऊन घेऊया राईस झालं वाटतं 2-3 शिट्ट्या ऐकलेत मी आता मस्त भासतो आहे झालं आहे गॅस 1 शिट्टी होऊन द्या आता त्यानंतर मग काढून घेतो झालं डन मित्रांनो आता कुकर ठेवू काढून साईडला गॅस बंद करू 5 मिनटांनी उघडू कुकर आणि झालेलं आहे आपलं खिचडी भात आमचं डस्टबिन एवढं भरलं आहे ना कचरा बाहेर लागत आहे कोण टाकलंच जात नाही डस्टबिन राईस झालेला आहे मित्रांनो बघा मस्तपैकी आणि आता घेतो जेवायला भूक लागली भरपूर हे बघा अजून मशनरी आलं इथं कंटिन्यू काही ना काहीतरी काम चालू असतं इथं म्हणून आपण जेवायला घेऊया जेवण आता वाजलेत 1:30 PM अर्धा तास लागेल जेवायला वाजतीलच 2 म्हणजे तासाभरात लगेच निघायला लागेल लेक्चरसाठी वाढायचं कुठे गेलं वाढायचं नको पाहतो का बट हे येत नाही नीट येत आहे मस्त झालेलं आहे राईस दाल खिचडी करायची होती बट दाल खिचडी जमतच नाही मला इथं सुट्टाच भात होऊन जातो पाणी जास्त ठेवतो मी बट तरी आता इकडे ठेवू आताच ठेवतो जा आपण हे गरम आहे भरपूर काहीतरी लागल पकडायला हे काकडे इथं नको इथे ठेवूया कारण तिथं कोण स्वयंपाक कर तिथं जर कोण स्वयंपाक करत असेल ना सगळं ते उडतं ह्याचं त्याच्यावर आता जस्ट मी तर लोणचं आणून ठेवलं आहे मस्तपैकी लोणचं भात खाऊया लेट्स गो झालेलं आहे पाणी सुद्धा घेतलेलं आहे आतमध्ये भरून जारमध्ये आणि आता आपण जेवण करूया आणि थोडा आराम करूया काहीतरी लावतो सिरीज वगैरे जेवताना जरा तेवढंच टाईमपास 5 वाजताचं लेक्चर झालेलं आहे माझं आणि तुम्ही म्हणता असेल 5 वाजताचं लेक्चर झालं एवढा अंधार काय मागं बघू शकता आता एवढा अंधार पडेल त्याला हा अंधार बघू शकता हा 5 वाजताचा आहे
आता मी चाललो आहे लायब्ररीमध्ये, म्हणलं थोडं स्टडी करू बसून, कारण की घरी जाऊन मग झोप वाटतं, स्टडी पण होत नाही. सो बघा बघा अंधार, बघा केवढा अंधार झाला आहे. आता मी ते हीटर 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 असलं भारी वाटतं नाही ना, गरम हवा येते सगळी. झालेलं आहे स्टडी. आज आम्हाला एक असाइनमेंट दिली लेक्चरमध्ये, एवढी डेंजर असं म्हणजे वाढीव असाइनमेंट दिली होती. तर ते असाइनमेंट करायला खूप टाईम लागणार आहे, माझ्याकडे टाईम पण आहे खूप ते असाइनमेंट करायला. जानेवारीमध्ये सबमिट करायची, बट आता मला त्याच्यात 3 असाइनमेंट, एक आहे नोव्हेंबरला 2 द्यायच्यात, एक पोस्टर आहे, एक केस स्टडी आहे, आणि डिसेंबरमध्ये पण एक आहे, आणि एक आज दिली होती जानेवारीमध्ये. सो त्याचे स्टडी करत होतो, जे नोव्हेंबरला सबमिट करायची केस स्टडी, त्या केस स्टडीचं डेटा सर्च करत होतो सगळा, टायटल काय द्यायचं ते सगळं. सो आता चाललो आहे घरी. ऐकतो तुम्हाला, हे चॅपल आहे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, बघू चालू आहे का. हे चालू असेल दार आतमध्ये जाऊन येऊ. त्याच्यावर 5 वाजताचा टाईम दिला आहे आणि आतमध्ये चालू आहे काहीतरी, मधनंच नको जायला, एकतर आपल्याला काही माहीत नाही आहे. गपचूप घरी जाऊ आता, गपचूप, थंडी पण लागते. कुठेतरी अख्खा धूर धूर केला अख्ख्या किचनमध्ये, काय बनवलं होतं काय माहिती. आपण आलेलो आहे घरी मित्रांनो मी, आणि आता राईस गरम करूया सकाळचा, कारण की भरपूर आहे राईस. बिछाना वगैरे बिछाना वगैरे लावून घेतला आहे, सगळं घरसुद्धा आवरलं आहे. जे काय भांडी होती ते सुद्धा धुतलेली आहेत, आणि तुम्हाला दाखवतो माझे केस स्टडीचं कसे नोट्स लावलेत मी. हे बघा, हे स्टेकिन कसं कसं काय काय प्रश्न जायचं. आता स्टडी राहिला आहे थोडा, व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे, व्हिडिओसुद्धा एडिट करतो आणि मग भेटतो तुम्हाला. उद्या जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओची एडिटिंग चालू होती, आत्ता जस्ट एडिटिंग झालेली मित्रांनो, आणि आता झोपणार आहे, बरंच लेट झालं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ असा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.